दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात 6 सप्टेंबर पासून कलम 144 लागू करण्यात आला. घरमालक, लॉज मालक, सायबर कॅफे चालक, मोबाईल सिम कार्ड विक्रेते, प्रिंटिंग प्रेस ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते आणि जुने वाहन खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. संशयास्पद अनोळखी व्यक्तींची माहिती न लपवता तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात यावी. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेसह सर्व घटकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जारी केलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी एक आदेश देखील काढला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.